माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांचे मार्गदर्शन आणि भाजपचे जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या कार्यप्रणालीवर प्रभावित झालेल्या अनेकांनी भाजपचे कमळ हाती घेतले. त्यांतर्गत कामोठे सेक्टर 6 येथील श्रीजी अपार्टमेंट मधील रहिवाशांनी रविवारी भाजपमध्ये जाहीर प्रवेश केला. लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या निवासस्थानी झालेल्या या पक्षप्रवेशावेळी पनवेल तालुका भाजप महिला मोर्चा अध्यक्षा रत्नप्रभा खरत, शहराध्यक्ष मुग्धा लोंढे, कामोठे शहराध्यक्ष विद्या तांबडे, सरचिटणीस कुंदा मेंगडे, यशोदा पाटील, स्वप्नाली म्हात्रे, युवा नेता हॅप्पी सिंग, संजय म्हात्रे, युवा मोर्चा तालुका सरचिटणीस तुषार गायकवाड आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी सर्व पक्ष प्रवेश करणाऱ्या कार्यकर्त्यांचे पक्षात स्वागत केले आणि येणाऱ्या पनवेल महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी जोमाने तयारीला लागा असे आवाहनही केले. आपल्याला पहिला विचार कोणाचा करायचा, आपल्या देशाचा करायचा आहे, तर तशा दृष्टीनं प्रशांत ठाकूर ज्या पद्धतीने काम करतात त्यांच्याच मार्गानं, जिल्हाध्यक्षांच्या मार्गानं आपण सर्वांनी काम करायचं आहे. त्यांच्यावर विश्वास ठेवून तुम्ही आलात, तुमचा विश्वास इथं सार्थ ठरवला जाणार आहे आणि त्या दृष्टीनं नावं घ्यावी इतकी कमी इतकी आता आपल्याकडं नेते आहेत, कार्यकर्ते आहेत आणि त्या दृष्टीनं पक्षामध्ये येणारा मोठा जनसमुदाय वाढतो आहे. लोकांच्या अपेक्षा वाढल्या, येणारी महापालिका जी आहे ही महापालिका भारतीय जनता पक्ष जिंकणार आहे. झालेल्या सर्व नगरपालिकांमध्ये भाजपानं एक नंबर महाराष्ट्रामध्ये काढलेला आहे. पूर्वी कुठं नव्हता तिथं भाजप आज सर्व जाग्याजाग्यावर गावागावात दिसायला लागलेलं आहे आणि आता प्रत्येक सोसायटीपर्यंत भाजप पोचलेलं आहे. तुमच्या सोसायटीच्या ज्या अडीअडचणी असतील तर त्या नक्कीच आपण सोडवल्या जातील हे आपल्याला आश्वासन देतो. यावेळी श्रीजी अपार्टमेंट मधील प्रदीप मेंगडे, मधुकर दिघे, चंद्रकांत चव्हाण, रमेश पाटील यांच्यासह सोसायटीतील इतर नागरिकांनी भाजपमध्ये पक्षप्रवेश केला आहे. या ठिकाणी मान्यवरांच्या हस्ते सर्वांचे पक्षाचे शाल देऊन स्वागत करण्यात आलं.